मुलगी झाली हो या मालिकेच्या सतरा नोव्हेंबरच्या भागामध्ये रोहन आनंदाने घरी येतो आणि आर्या खाली ये मला सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे असं म्हणतो आजी म्हणते काय हो चेहऱ्यावर चेहऱ्यावरती आनंद दिसतोय नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी असणार रोहन म्हणतो हो आजी सांगू दे पण माझ्या बायकोला आधी येऊ दे मगच मी सांगेन आर्या, आर्या ती रोहन म्हणतो आर्या आपल्या दोघांना दिल्लीला जायचं आहे आर्या म्हणतो अचानक याच्यावरती रोहन म्हणतो अगं माझा मित्र माहिती आहे है ना त्या मित्राचं लग्न आहे अगं तो माझा लहानपणीचा मित्र आहे समीर जगताप आई ओळखतेस तू तू त्याला बटाट्याचे काप द्यायचीस त्याला खूप आवडायचे त्याचा मला फोन आला होता याच लग्न आहे आणि त्याने दिल्लीची फ्लाइट ची दोन तिकीट पाठवलेत मला आणि आर्यासाठी आता उमा खूप खुश होते आणि म्हणते जा तुम्ही दोघांनी जा याच्यावरती आर्या म्हणते घरामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत रोहन आणि असं आरोहला हो यांच्यावर टाकून आपण कसं जायचं याच्यावरती साजिरी आजी आणि सगळेच जण आर्याला की रोहनची काळजी करू नकोस तुम्ही दोघ जण जा आम्ही आरोहला हो सांभाळू असं म्हणून आता इकडे आर्याला दिल्लीला जाण्यासाठी मनवतात रोहन म्हणतो हो तसंही तो मला म्हटलाय की तुमच्या सेकंड हनीमून साठी तुम्ही या असं म्हणून आता तो आर्याची छेड काढतो अखेर आता आणि रोहन जाण्यासाठी तयार होतात आणि त्याच ते पॅकिंग करत असतात इकडे आता शौनक मात्र अस्वस्थ असतो त्याला आता साजिरीने बोललेलं सगळं आठवत असतं आणि तो विचार करतो मी या दोघींपासून लांब कसा राहणार आहे तितक्यात तिथे केदार येतो केदार आल्यावरती तो म्हणतो शौनक अरे काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची काही चालले त्याच्याकडे तुझं लक्ष नाही आहे कंपनीत लक्ष नाही स्वतःकडे लक्ष नाही पहिला जो माझा कॉन्फिडन्स शौनक होता तो गेला कुठे असा का खचून गेलेला आहेस भेदरलेला गोंधळलेला घाबरलेला असा का दिसतो आहेस मला हे तुझं वागणं अजिबात आवडत नाही मला तुझ्या आईने घडलेला सगळा प्रकार सांगितलाय बाळा तू नको काळजी करूस हे बघ साजिरी तिच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेले पण म्हणून तू तिची वाट पाहत राहणार का आणि गोजिरीचं तिचं आता हे कबूल आहे पण तू असं वागण्याने तिच्या पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे हो आता तुला मुव ऑन व्हायला पाहिजे आणि आता तुला दुसऱ्या लग्नाचा विचार करायला पाहिजे मी पण तुझ्या आई सोबत सहमत आहे तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर आणि तुझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे उद्यापर्यंत तुझा निर्णय सांग असं म्हणून केदारजा तो शौनक विचार करतो भावा किती सडेतोडपणे तुम्ही मला सांगितलंत पण मला कोणती पळवाट पण ठेवली नाहीत तुमचं म्हणणं मला पटतंय पण माझ्या मनाचं काय माझ्या मनाला मी कसं समजवू असं म्हणून शौनक विचार करत असतो आर्याईकडे आता दिल्लीला जाण्याचं पॅकिंग करत असते तेवढ्यात साजिरी येते आणि म्हणते तुम्ही दोघांनी इथला कोणताही विचार करू नका आणि मस्तपैकी तुमची पिकनिक एन्जॉय करा ती आर्या म्हणते मला चिंता वाटते ग खरं सांगू का घरामध्ये कसं काय होईल तू कसं ऍडजस्ट करशील डबे पोहोचवण्याचं काम कसं करशील तू म्हणजे स्वयंपाक करशील ग पण तू संस्थेमध्ये डबे घेण्याचं काय करशील असं म्हटल्यावरती साजरीचा चेहरा पडतो ती सांगते आज मला शौनक भेटला होता त्याचं आणि माझं जा भांडण झालं मी त्याला स्पष्ट सांगितलं की पाच वर्षापूर्वी तू मला सोडून गेलास पण आता गोजरीला लाळा ला लावून तिला सोडून ला गेलास तर ती हे सहन करू शकणार नाही याच्यावरती आता इकडे आर्या म्हणते पण त्याचा एक गैरसमज पण आहे ना की तुझा आणि भूषणचं लग्न झालंय पण जाऊ दे आपण त्याचा गैरसमज दूर करायचा नाही जे देवाच्या मनात असेल ते होईल पण बरं झालं तू त्याला सडेतोड उत्तर दिलंच ते पण मला सांग आता तुझी मला काळजी वाटते तू मी असताना माझ्याशी मन मोकळेपणा बोलू शकतेस मी गेल्यावरती कसं काय होईल ग याच्यावरती साजेरी म्हणते तू काळजी करू नकोस मी तुला व्हिडिओ कॉल करीन की आर्या म्हणते या गडबडीत मी हे पण विसरले की व्हिडिओ कॉल करू शकशील आता माझी चिंता गेली तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू मला व्हिडिओ कॉल कर आणि तुझं मन मोकळं कर आता मी निश्चिंत मनाने जाऊ शकते असं म्हणून आर्या आता खुश होते आणि साजरीला मिठी मारते इकडे विलास लपून ला छपून त्याच्या ड्युटीवर जायला निघतो त्यावेळेला तोंडावरती पांघरून घेऊन विलास बाहेर आणि त्याच वेळेला रोहन सुद्धा घराच्या बाहेर येतो रोहन घराच्या बाहेर आल्यावरती तो पाहतो कोणीतरी माणूस हो, इकडे तोंडावरती शाल घेऊन आहे आणि त्याला वाटत चोर आहे म्हणून तो चोर 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 असं करत विलासला मारायला लागतो आवाज ऐकून भूषण पण तिथे तो दोघ जण विलासला मारत असतात भूषण म्हणतो थांब रोहन अरे थांब हे तर काका दिसत भूषण विलासला ओळखतो आणि रोहन सुद्धा ओळखतो म्हणतो बाबा अहो तुम्ही असं म्हणून तो आता बाजूला होतो विलास मात्र काहीही न बोलता मान खाली घालतो घरामध्ये एवढा मोठा आवाज आल्यामुळे उमा आर्या आजी साजिरी सगळे बाहेर येत म्हणतात काय रे रोहन कुठे चोर तू चोर चोर म्हणत होतास ना आणि सगळे बाहेर राहतात रोहन म्हणतो आई माझ्याकडून चूक झाली म्हणजे तर ते बाबा होते पण त्यांनी तोंडावरून शाल घेतली होती ना म्हणून मला काहीच कळलं नाही आता मात्र सगळ्यांसमोर येतं की असं लपून छपून विलास चालला कुठा होता उमा म्हणते काय हो काय चाललंय हे आणि काय आहे या पिशवीमध्ये आता विलास एकदम कचरतो पण इकडे आजी म्हणते विलास ती पिशवी दे उमा ती पिशवी घेते वॉचमनचा ड्रेस बघते आणि म्हणते कुणाचा आहे हा विलास म्हणतो माझाच खर तर मी ना वॉचमनची नोकरी करतोय याच्यावरती उमा म्हणते किती दिवस झाले आता मात्र विलास रडकुंडीला दिला येतो आणि म्हणतो दीड महिना झाला मी ही नोकरी करतोय पण उमे मला माफ कर मला तुला सांगायचं होतं पण सांगितल्यावरती तू काम करून दिलं नसतंच ना म्हणून मी सांगितलं नाही उमा म्हणते काय गरज पडली तुम्हाला याच्यावरती आता इकडे विलास म्हणतो बघतेस ना पैशामुळे आपल्या घरात किती प्रॉब्लेम होत आहेत ते मला हे बघवत नव्हतं साजिरी आणि गोजिरी यांच्यासाठी चार पैसे कमवावे असं मला वाटलं त्यांचं भविष्य त्यांचं भविष्य चांगलं जाईल चा म्हणून मी हे करत होतो लाखो कमवत नव्हतो पण थोडे थोडे आणून माझ्या साजिरी गोजिरीचं भविष्य मला सावरायचं होतं घरातल्या पोरी पैसे मिळवण्यासाठी धडपड करतायत ते बघून मला लाज वाटत होती आणि आपल्या घरामध्ये वाज होतात ते फक्त आणि फक्त पैशावरूनच ना बघितलंच ना घराच्या वाटण्या होण्यापर्यंत निघाल्या घरामध्ये सतत पैशावरून गॅरेज जर आपलं असतं ना तर मी गॅरेज मध्ये काम केलं असतं पण आता मला दुसरं कोणतं कामच नव्हतं तर कामं मिळत नाहीत तर माझं काय मी माझ्या साजिरी गोजिरीचं भविष्य फक्त हे करत होतो कारण आपण असताना त्यांना इतका अपमान सहन करायला लागतोय मग आपण नसताना काय होईल सांग बरं उमे आपण नसताना त्यांना काहीतरी आधार पाहिजे ना म्हणून मी पैसे कमवत होतो आणि काम कोणतंही लहान मोठं नसतं जबाबदारीचं काम आहे ते मी करत होतो असं म्हणून विलास आपली सफाई देतो पण विलासच्या या बोलण्यामुळे साजिरी उमा आजी आणि रोहन सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं आणि कुठे ना कुठेतरी साजिरीला समजतं की आपल्यासाठी बाबा एवढं सगळं करतायत आणि आता रोहनला पण स्वतःचीच स्वतःला लाज वाटते विलास बिचार रडत असतो उमा पण रडते आता मात्र साजेरी खूप मोठा निर्णय घेते या घडलेल्या प्रसंगामुळे साजेरी आता समजून जाते की आपल्यामुळे घरामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येत आहेत ते काही नाही आपल्यामुळे या घरावरती आता कोणत्याही प्रकारचं संकट नको म्हणून रात्रीला रा एकटी असताना साजेरी खूप मोठा निर्णय घेते आणि ती शौनकच्या नावाचं गळ्यातलं मंगळसूत्र काढते शौनकच्या नावाचं मंगळसूत्र काढून साजेरी आता ठामपणे एक निश्चय करते आणि तो विलासला सांगण्याचा प्रयत्न करते त्याआधी ती मंगळसूत्र काढते तोपर्यंत तो इकडे शौनकने पण खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तो डायनिंग टेबल वरती सगळ्यांना सांगत असतो बाबा तुमचं म्हणणं मला पटतय तुम्ही मला वेळ दिला होता आज मी तुम्हाला निर्णय सांगतोय की मी दुसरं लग्न करायला तयार आहे शौनकचा हा निर्णय ऐकून कल्याणी खुश होते आणि हसाल लागते केदारला पण आनंद होतो पण शौनकची अवस्था बघून कुठेतरी त्याला वाईट वाटत असतं शौनकने मनावरती दगड ठेवून खूप मोठा निर्णय घेतलेला असतो त्याच वेळेला इकडे साजिरी पण आपला निर्णय विलास आणि आजीला सांगते आणि म्हणते तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी आता भूषण सोबत लग्न करायला तयार आहे आणि स्वतःच्या मर्जीने तयार आहे असं म्हणून आता साजिरी सगळ्यांना सरप्राईज देते विलासला पण आनंद होतो आजीला तर डबल आनंद होतो की आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे पण हा प्लॅन आजीचा नसून इकडे आता नियतीनेच विलासची बाजू साजिरी समोर आणल्यामुळे साजरी, साजरी लग्नाला तयार झाली असते आता शौनक आणि साजिरी हे एकमेकांपासून दूर होऊन दुसरं लग्न करू शकतील का की नियती पुन्हा त्यांना एकत्र आणेल हे येणाऱ्या भागातच कळणार आहे